विद्यार्थी मित्रांनो, आपण पाळीव प्राणी जे आहेत त्यांची माहिती पाहिली, तर आज मी तुम्हाला जंगली प्राणी कोणते आहेत ते दाखवणार आहे। पहा तर मग, हा कोणता प्राणी आहे? बरोबर, हा प्राणी आहे कोल्हा। याचा जो रंग आहे त्याच्या अंगावर नारंगी आणि पांढऱ्या रंगाचे आपल्याला पट्टे दिसत आहे। आता दुसरा प्राणी पाहू, हा कोणता प्राणी आहे? हत्ती। सुपासारखे कान असणारा हत्ती, आणि त्याची शेपटी कशी आहे? छोटी आहे। काळ्या करड्या रंगाचा हा हत्ती जंगलामध्ये राहतो। हा कोणता प्राणी आहे बरं? बरोबर, ही आहे खारुताई। पहा तिची शेपटी कशी दिसते, झुपकेदार, आणि दोन्ही हातांमध्ये तिने काहीतरी खाण्यासाठी घेतलेला आहे। त्यानंतर जंगलामध्ये राहणारा प्राणी कोणता आहे? हा माकड। टुनू 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 उड्या मारणारा माकड। हा कोण आहे? कुत्रा। कुत्र्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे आणि काळ्या रंगाचे तुम्हाला गोल दिसत आहे। हा सुद्धा जंगलामध्ये राहतो आणि हा प्राणी पाळीव प्राणी देखील आहे बरं का। हा प्राणी कोणता आहे पहा बरं? घोडा। टुकडुक 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 चालणारा घोडा। याची शेपटी केस असणारी झुपकेदार आहे। हा कोण आहे बरं? वाघ। जंगलामध्ये राहणारा वाघ, आणि त्याची शेपटी पहा कशी आहे। त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे पट्टे दिसत आहे। सगळेजण घाबरतात बरं याला। हा, आणि हा जंगलामध्ये रुबाबदार पद्धतीने चालतो। मग तुम्हाला या सगळ्या चित्रातून जंगल मध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत त्यांची माहिती कळली असेल। त्यांचे आपण अवयव जे आहेत ते देखील याच्यामध्ये पाहिले।